नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी पोलीस दलातील 12 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना 30 जून रोजी सेवानिवृत्ती होत असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आज दिनांक 29 जून रोजी कार्यक्रमाद्वारे निरोप देण्यात आलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार, त्यांचे कुटुंब, मित्र, परिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलातून शेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओहळ, पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, पोलीस उपनिरीक्षक शरद सावंत, मधुकर पवार, पोलीस उपनिरीक्षक संभाजी पंचांगे, अरुण पुरी, दिगंबर देशमुख, सय्यद असदुल्ला, शाहगीर शहामीर, सय्यद अल्ली, राधाजी शिंदे, पंडित चट्टे, शिवाजी देशमाने व राधाजी खाडे हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत, त्याबद्दल त्यांना निरोप देण्यात आलाय. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुणाजीराव पंचांगे यांनाही 36 वर्षाच्या पोलीस प्रशासन खात्यातील प्रतिकी सेवेतून निवृत्ती झाल्याबद्दल त्यांचाही जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदेशी साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पंचांगे परिवारातील त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. माझे सहकारी श्री दिलीप तिडके साहेब, पी आय डी एस बी श्री शरद सावंत, ए टी सी पी एस आय, पी एस आय श्री मधुकर पवार, पी एस आय श्री संभाजी पाचंगे, पी एस आय श्री अरुण पुरी, पी एस आय श्री दिगंबर देशमुख, श्री सय्यद असदुल्ला शहामीर, पत्रकार अली, एस आय श्री राधाजी शिंदे, एस आय श्री पंडित बाबाराव चट्टे, पोलीस हवालदार श्री शिवाजी ममताजी देशमाने आणि पोलीस हवालदार श्री राधाकृष्ण संभाजी खाडे, आदमचे निवृत्त होणाऱ्यांची सत्कार मूर्तीची संख्या ही जास्त आहे. जून महिना आहे, पहिल्यांदा सगळा मे जून तारखांची 1 जूनला सुरू व्हायचं, आपली शाळा 1 जूनला सुरू व्हायची, त्याच्यामुळे काय तारीख आपले ते शिक्षकच तारीख टाकून द्यायचे, 1 जून जन्मतारीख 1 जून बरं का सुमित, त्याच्यामुळे एवढे 12 लोक आहेत आमचे, अदरवाईज 3-4 असतात. जन्मतारीख आईला माहिती नसायची, तशा त्या कालावधीत एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेली आमची ही सगळी मंडळी. आपण सर्वप्रथम सगळ्यांच अभिनंदन करतो आपल्या यशस्वी सेवापूर्तीबद्दल आणि आपण नशिबवान आहात. प्रत्येक जण या ठिकाणी आमचं कुटुंब येऊन आलंय याचा मला आनंद असतो आणि तेवढ्यातच माझं आमचं म्हणजे आमच्या टीमच सफल झाला हा उद्देश की आपण कुटुंबासह या कार्यालयात आलात आणि या कार्यालयात एवढ्या मोठ्या आपल्या संघटनेसाठी आपण योगदान दिलं आणि आपल्या कुटुंबियांना पाहिलं याच्यात आमचं या समारंभाची सफलता आहे. सर्व कुटुंबियांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो, कारण तुमच्याशिवाय सगळ्यांना आरोग्य आणि सुयशितो आणि इथे माझे 2 शब्द संपवतो. आपण सर्व आलात, बच्चे कच्चे कंपनी, तर तुमचे आभार, धन्यवाद, जय हिंद. आजच्या कार्यक्रमाचे प्रथम पाहुणे माननीय प्रादेशिक साहेब पोलीस अधीक्षक परभणी, तसंच काळे साहेब आणि ओळ साहेब, जे की आज तेसुद्धा सेवानिवृत्त झालेले आहेत. खरोखरच शिंदे साहेब म्हणल्याप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी खरोखरच हा जो सोहळा घडून आणला तो विलक्षणीय आणि अस्मरणीय, म्हणजे आपण जिवंत असेपर्यंत हा स्मरत राहणारा सोहळा आहे. खरोखर त्यांचे फार मोठे आमचे रिटायर होणाऱ्या पोलिसावर कर्मचाऱ्यावर त्यांच्या फॅमिलीवर एक उपकार म्हणायचे, आशीर्वाद म्हणायचे, हे कायमस्वरूपी राहणार आहेत. आता हा झाला औपचारिकता. आता माझा एक प्रसंग सांगतो सरांच्या बाबतीत. मी सरांना
प्रमोशन जास्त करायचं आहे सगळं भेटतो सर. म्हणलं आता आम्ही शिवायला होत आहेत म्हणलं आणि आपण जर आमची प्रमोशनचं केलं तर फार आपले आशीर्वाद आमच्या हाती म्हणलं आणि आमची फॅमिली आमचं कुटुंब हे फार म्हणजे आनंदामध्ये त्याला वाटलं किंवा आमचे वडील आमचे माझे पती हे काहीतरी अधिकारी म्हणून काय झाले असं सरांना बोललं की सरांनी मला बसवलं पहिले अधिकारी तर पोलीस खात्यामध्ये की सरांनी मला बसवलं खुर्चीवर बसा म्हणजे बसवल्याच्यानंतर सरांनी फाईल मागून घेतली सहाय्य केला मी सर काहीतरी कामकाज चालू असं म्हणून मी बसलो सरांनी माझ्या समोर सहाय्य केल्या आणि म्हणजे पंचांगे तुम्ही पी एस आय झाले म्हणजे तुम्हाला शुभेच्छा. सरांनी मला खुर्चीतून शुभेच्छा दिल्या मी असं म्हणजे घेऊन ना म्हणाले म्हणून सरांचे आशीर्वाद माझ्यावर कायमसुद्धा राहील तुमचं माझ्यावर झाले झाले पण माझ्याबरोबर दुसरे आठ पोलीस पी एस आय तर हे सरांचं कार्य. नंतर परत पुन्हा विद्यापीठामध्ये भेटायला आले त्यावेळेस मी बसून सरांनी माझं म्हणजे जवळ बसून विचारलं किंवा तुमचे मुलं काय करतात काय करतात सर त्यांनी मला विचारलं आणि सरांना मी सांगितलं की सर आणि माझे सहकारी मित्र सर्व आज माझी पत्नी उच्च शिक्षण झालेलं आहे आणि पत्नीमुळं तिच्या सहकार्यामुळं आज मुलाचं शिक्षण चांगल्या प्रकारे झालं कारण पोलीस खात्याला तर वेळ मिळत नाही पोलीस पोलिसांना त्यांची धावपळ होत्या आणि की ड्युटी जो आली की थकून जातात थकले म्हणजे आराम करतात पण घरांच्या अरवणीचं सुद्धा ते फार महत्त्वाचं काम आहे. त्यांनी मुलावर लक्ष दिलं आणि आज माझी मोठी मुलगी शिक्षिका आहे त्याच्यानंतर मुलगा तो सुद्धा मुख्याध्यापक आहे शाळेवर आणि माझी मुलगी डॉक्टर आहे लहान जिने भाषण केलं पहिल्यांदा पल्लवी पंचांगे ते आता मेडिकल ऑफिसर म्हणून प्रयत्न केलेला आहे. तर हा म्हणजे ह्या नोकरीच्या काळामध्ये हे जे काय केलं ते सर्व विसर आहे आणि सरांनी जे आम्हाला सर्वांना बोलून जे आमचं कौतुक केलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सरांचे माननीय व्यासपीठांचे काळे सर आहेत त्यानंतर प्रतीश साहेब आहेत गोळ साहेब तर आता विचार व्हायचे हे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो. जय हिंद. माझं नाव डॉक्टर पल्लवी संभाजी पंचांगे. निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्यात आसू मन नितळ नितांत आठवणीत आता सध्या गेलेला आहे. इतक्या वर्ष पप्पांना सर्व्हिस करताना पाहिलं आणि आज ते 36 वर्ष सर्व्हिस मध्ये दिलेले आहेत त्यांनी त्यांच्या या सेवानिवृत्ती सोहळ्यात तिथे जमलेले सर्वच म्हणजे त्यांचे सोबतचे मित्रमंडळी म्हणा सर्वांनाच या क्षणी भाऊ झाले असतील ते सेवानिवृत्ती हा त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा क्षण आहे. मी थोडे दोन लाईन इथं व्यक्त करते. आजचा दिवस पुन्हा शोधून देखील मिळणार नाही आठवणींच्या पावसामध्ये कधी मिसली कळणारही नाही. ट्रेनचा प्रवास आता रोज रोज चळणार नाही रविवारची मजा आता शनिवारी कळणार नाही. टिफिन मधले तेल आता बॅगेमध्ये गळणार नाही पाण्याची बाटली आता नळाकडे पळणार नाही. हाफ डेचे बहाणे तुम्हाला आता मिळणार नाही. गप्पांचे डोंगर पहिले पळाले तरी झिजलेले गुडघे परत पोलीस स्टेशनकडे वळणार नाही. सर्वांना या सेवापूर्ण सोहळ्यांच्या समोरच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.